चंद्रपूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय फुटबॉल प्रतियोगितेचे उद्घाटन अत्यंत थाटात केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिर यांच्या हस्ते तुकुम स्थित चांदा पोलीस फुटबॉल ग्राउंड येथे पार पडले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त नेताजी सुभाष क्रीडा मंडळ द्वारा आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल प्रतियोगितेचे उद्घाटन अत्यंत थाटात केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री हंसराज अहिर यांच्या हस्ते तुकुम स्थित चांदा पोलीस फुटबॉल ग्राउंड येथे पार पडले. उद्घाटन समारंभादरम्यान तुकुम प्रभागातील महानगरपालिकेच्या घंटागाडीवर काम करणाऱ्या 26 महिलांना चांदीचे जोडवे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इको प्रोचे बनू धोत्रे यांचा स्वच्छता अभियान यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावर्षी मंडळाद्वारे स्वच्छता अभियान हा संदेश प्रतियोगितेमार्फत देण्यात आला. मैदानावरील विविध रंगाचे झेंडे तसेच स्वच्छता अभियानातील प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो सर्वांचे ध्यान आकर्षित करीत होते. सर्व मुख्य अतिथींचे स्वागत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुस्तक देऊन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक भट्टाचार्य यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात स्पर्धेची माहिती व मंडळाच्या कार्याची माहिती दिली. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात मंडळाच्या या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली. उद्घाटन सामना कमल स्पोर्टिंग क्लब चंद्रपूर विरुद्ध वर्धा संघादरम्यान खेळण्यात आला. त्यात कमल स्पोर्टिंग क्लबने 1-0 विजय मिळवला. वर्धा संघातील खेळाडू अक्षय या सामन्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोंटू सिंह यांनी केले. अध्यक्षस्थान आमदार श्री नाना शामकोळे यांनी भूषविले. मुख्य अतिथीच्या स्वरूपात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री देवराव भोंगळे, मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्री राहुल पावडे, समाज कल्याण सभापती श्री ब्रिजभूषण पाझारे, इकोप्रोचे श्री बंडू धोत्रे, डॉक्टर मंगेश गुलवाडे, श्री मोहन चौधरी, श्री रघुवीर अहिर, सौ किरण बुटले यांची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 17 संघ या स्पर्धेत भाग घेणार असून अंतिम सामना रविवार 11 फेब्रुवारीला होणार आहे. विजेत्या संघास स्वर्गीय श्री कालिदासजी अहिर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 51,000 रोख तसेच स्मृतीचषक, उपविजेत्या संघास 31,000 रोख तसेच स्मृतीचषक व इतरही विविध पुरस्कार प्रदान केल्या जाणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नेताजी सुभाष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक भट्टाचार्य, सचिव सपन सरकार, कोषाध्यक्ष कृष्णकांत पोद्दार, सदस्य सुशांत रॉय, अतुल वाघमारे, नितीन हलधर, सलील कविराज, अमन ठाकूर, अलोक बिस्वास, सुरेश सहा यांनी परिश्रम घेतले. नेताजी सुभाषचंद्र बोस जी के नाम से एक कार्यक्रम का आयोजन है. मैं देख रहा था यहाँ पे दो बातें मैंने देखी है. एक तो हमारे सफाई स्वच्छता अभियान में काम करने वाली बहनों के लिए हमारे डॉक्टर भट्टाचार्य जी ने सभी लोगों ने चांदी के पैर के जोड़वे ला के दिए हैं. बड़ी संख्या में उन्होंने खरीद की उसकी 20-25 महिलाओं को देने का प्रयास किया. ये लाट ने खरीद किया. किताबों को भी देखा मैं, चलो देवी नेताजी सुभाष चंद्र बोस कितनी 50 किताबें लगी और जैकेट भी आपके आंख पर देखना ये भी कितने लाए पता नहीं. एक अच्छे उत्साह के साथ में आपने कार्यक्रम का आयोजन किया और देश गौरव नेताजी सुभाष चंद्र बोस जिन्हें हम कभी नहीं भूल सकते. आजादी की जंग में जिन्होंने इतना सुर उठने बोलो ना जरा ऐसा क्यों कर रहे हैं. अरे मिसमैनेजमेंट दिखता है मुझे थोड़ा. देश की आजादी की जंग एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व जिससे मैंने भी आप लोगों ने भी आदर्श लिया है. मन पर बैठे सभी हम लोग ये जानते हैं कि आजादी की जंग इतनी आसानी से नहीं लड़ी गई है. ये बात से हम कभी सहमत नहीं होंगे.